नमस्कार, अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. आजच्या कथेमधील अनुभव रोहित भोसले यांनी शेअर केलेला आहे. कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. माझे एक स्नेही राजू त्यावेळी पुण्यात राहत होते. त्यावेळी तो अगदी तरुण होता. ते ज्या घरात राहत होते तिथला त्यांचा अनुभव काही चांगला नव्हता. त्या घरात राहणारा कर्ता पुरुष हमखास व्यसनाच्या आहारी जात असे. राजूचे वडीलही सन 2001 दारूच्या व्यसनाने लिव्हर फुटून वारले होते. त्यानंतर एकच महिन्यात राजूची आईही कावीळ पोटात उतरल्याने मृत्यू पावली. राजू एकुलता एक होता. आता तो एकटाच उरला होता. राजूचे कुटुंब गरीब होते. वडील रिक्षा चालवायचे तर आई गृहिणी होती. त्यांना नातेवाईक असे नव्हतेच व मित्रही नव्हते. कदाचित गरिबीमुळे असेल वा त्यांच्या त्या शापित घरामुळे असेल, पण होते मात्र असेच. तर आई वडिलांच्या मृत्यूनंतर राजूने वडिलांची रिक्षा चालवायला सुरुवात केली. पण जसा हवा तसा धंदा होत नव्हता, त्यामुळे तो वैतागायचा. आई वडिलांच्या मृत्यूनंतर घर मोकळे मोकळे वाटायचे. पण काही दिवसच एका रात्री तो पाणी प्यायला म्हणून उठला. त्याच्या डोळ्यावर झोपेची धुंदी तशीच होती. इतक्यात त्याला कॉटच्या दिशेने घोरण्याचा आवाज आला. त्याने तिकडे पाहिले तर त्याचे आई वडील गाढ झोपले होते. उगाच त्यांची झोप मोड नको म्हणून त्याने हळूच पाणी पिऊन आवाज न करता भांडे जागेवर ठेवले व तो पांघरुणात शिरला. अन पुढच्या क्षणी ताडकन उठून बसला. घामाघूम अवस्थेत त्याने कॉटकडे पाहिले तर आता त्याचे आई वडील टक्क जागे होते आणि एकटक त्याच्याकडे पाहत होते. राजू तसाच उठला आणि थेट दरवाजा उघडून रस्त्यावर पळत सुटला. जरा दूर जाऊन दम खात थांबला व विचार करू लागला, आता आपले आई वडील निधन पावले होते. याच हातांनी आपण त्यांना अग्नी दिला. मग आता जे घरात आहे ते काय आहे? त्याला काहीच सुधरेना. तो सकाळपर्यंत बाहेरच भटकून ऊन चांगली चढल्यावर घरात गेला. वाटेत त्याने विचार केला, कदाचित आपण खूप दमल्यामुळे आणि झोपेमुळे असं काहीतरी दिसल्याचा आपल्याला भास झाला असेल. पण घरात आल्यावर साहजिकच त्याचे लक्ष कॉटकडे गेले तर तिथे अंथरून अस्ताव्यस्त होते. कोणीतरी झोपल्यावर होते तसे. आता मात्र तो पुरता घाबरला. त्या दिवशी तो रिक्षाच्या धंद्यावर गेलाच नाही. दिवसभर भटकून रात्री थोडी विस्की पिऊन जेवण वगैरे करून झोपी गेला. रात्री त्याला थंडीने जाग आली. अंगावर पांघरून घ्यावे असे त्याच्या मनात येताच मागून त्याची आई आली आणि म्हणाली, बाळा थंडी वाजती का रे, घे पांघरून घे. राजूला जबर धक्का बसला. समोर त्याची आई हातात पांघरून घेऊन उभी, निळे पडलेले शरीर, पांढरे फटक डोळे, तोंडात काळे दात आणि तिचे विद्रूप हसणे. राजू दरवाजाच्या दिशेने पळणार इतक्यात मागून त्याच्या वडिलांचे हात त्याच्या मानेभोवती पडले. अरे कुठं जातोस, थांब की, असा आवाज आला. राजूने सगळी शक्ती पणाला लावून ते हात बाजूला केले व तो पळत सुटला. ते थेट पलीकडच्या गल्लीतील पुराणिक गुरुजींच्या दाराजवळ येऊनच थांबला. गुरुजींना मोठ्या मोठ्याने हाका मारू लागला. अशा भूताटकीच्या प्रसंगात देवाचा पुजारीच आपल्याला वाचवू शकेल अशा विचाराने तो थेट गुरुजींकडेच आला होता. दार गुरुजींनीच उघडले. समोर घाबरलेल्या राजूला पाहून ते म्हणाले,
अरे काय झालंय, तू पहिला घरात ये बाबा. राजू पटकन घरात शिरला व दार आतून लावून घेतले. गुरुजींनी त्याला पाणी प्यायला दिले. ते एकाच घोटात संपवून त्याने जरा दम खाल्ला व आपल्या घरातील व्यसनाने गेलेली माणसे व नुकतेच आलेले आई वडिलांचे भयानक अनुभव गुरुजींना सांगितले. गुरुजी गंभीर झाले. जरा शांत बसून मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. हे पहा राजू, तुमच्या घरच्या 3 पिढ्या मी पाहिल्या आहेत. तुझा आजा व बाप दोघेही विचित्र स्वभावाचे होते व भयंकर व्यसनी होते. तुमच्या घरात देव मानत नाहीत ते का हे मला सांगता येणार नाही. तसेच तुमच्या घरात पितरांचे कोणतेही विधी गेली कित्येक वर्षे झालेले नाहीत. मी तुझ्या आजाला व नंतर तुझ्या बापालाही पुष्कळदा सांगून पाहिले पण काही उपयोग झाला नाही. ते त्यांच्या नास्तिकतेवर कायम राहिले. आता तुझी आजी व आई होत्या थोड्याफार धार्मिक पण घरातले पुरुषच असे म्हटल्यावर त्या बापड्या काय करणार. कसं असतं, आपल्या संस्कृतीत काही विधी संस्कार प्राचीन ऋषीमुनींनी घालून दिलेले आहेत, ते काही उगीच नाही. तुमच्या घरात हे विधी अजिबातच होत नसल्याने तुमचेच पूर्वज अतृप्त राहिले आहेत आणि तेच तुम्हाला छळत आहेत. तुमचा पूर्ण निर्वंश झाल्याशिवाय ते प्रेतात्मे काही शांत व्हायचे नाही. हे ऐकून राजू भीतीने रडू लागला. तो पुराणिक गुरुजींच्या पायावर पडून गयावया करू लागला. मला यातून सोडवा अशी विनवणी करू लागला. गुरुजींनी त्याला हाताने धरून उठवले व मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला म्हणाले की तुझी इच्छा असेल, देवावर मनापासून श्रद्धा असेल तर तुझी यातून मी सुटका करू शकेन. राजूला आता आनंद झाला. त्याने लगेच हो म्हटले. पुराणिक गुरुजींनी त्याला काशीला जाऊन विश्वंभर भट नावाच्या गुरुजींना भेटायला सांगितले. त्यांचा पत्ता लिहून दिला व ते सांगतील तसे विधी काशीच्या मणिकर्णिका घाटावर जाऊन कर असे सांगितले. त्याप्रमाणे राजू लगेच दुसऱ्या दिवशी काशीला गेला व सर्व विधी करून 8 दिवसांनी परत आला. त्याचा सगळा त्रास कायमचा संपला. हा राजू आज 45 वर्षाच्या आसपासच्या वयाचा असून त्याला छान पत्नी मुले असून त्याचा सुखाचा संसार सुरू आहे. तर मित्रांनो, आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.